मला असं वाटलं की तुला तसं वाटतंय म्हणून बोल. म्हणजे खरं नाहीये का ते? नाही, खरंच नाही. मग मला बघून का पळालास आणि मला पण बघून जायला का वळलास? बघा असं काही नाहीये, मी फक्त प्रोजेक्ट साठी शोधतोय पुस्तक एकट्याने. हा तर प्रोजेक्ट एकट्याने करायचं म्हटल्यावर पुस्तक पण एकट्याने शोधावं लागणार ना. अरे हा प्रोजेक्ट ज्यासाठी तुझ्या एवढी मागे मागे फिरते आणि तू दूर पळतोय ते विसरलेच. हे बघ, तू जो प्रोजेक्ट करतोय ना त्याच्यामध्ये जरा गडबड आहे. अच्छा, गडबड आहे का? बघा असू दे की कसाही असला ना तरी तो आमचा प्रोजेक्ट आहे, आम्ही त्याचं काय करायचं ना हे बघून घेऊ. आणि तसंही तुला कुणीही विचारलेलं नाही. तेच तर, दरवेळी तू मला विचारून पुस्तक घ्यायचंस. तू माझी करतेस का उलट तपासणी? हवं तर तसं समज, पण मला खटकलं म्हणून मी विचारलं. खटकायचं काय त्यात? मी पुस्तक शोधायच्या गडबडीत होतो म्हणून बोललो नाही तुझ्याशी. सम्राट, एक मिनिट. मला माहितीये तू माझ्याशी का बोलत नाहीयेस. मी आणि नीरव रिलेशनशिप मध्ये आलोय म्हणून ना. आता तू विषय काढलाच आहेस तर मी तुला सांगतो. हे बघ, मला तुझ्याशी काही नाही प्रॉब्लेम. तू आणि नीरव रिलेशन मध्ये आहात त्याचाही नाहीये मला प्रॉब्लेम. तुमचं जुळलंय ह्याचा मला आणि रेणुकाला दोघांनाही झालंय प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नाही, आनंद. आम्हाला दोघांनाही आनंद झालाय. मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम मला नाहीच आहे, प्रॉब्लेम नीरुल माझा. म्हणून मी तुझ्याशी बोलत नाही, कारण की मी काही बोललो तरी तू ते जाऊन नीरोला सांग. आणि नीरो काय मला बिल्डोक म्हणणार, मग तू माझी बाजू घेणार, मग तुमच्यात भांडण होणार, त्यापेक्षा राहू दे ना. मी लांबच राहतो या सगळ्यातनं. सम्राट, काही भांडण वगैरे होणार नाही असं मलाही वाटायचं, पण झालं ना आमच्यात भांडण. कशाला? नको ना ती रिक्स. हे बघा, तुम्ही तुमचे राहा निवांत, मी माझा राहतो. सगळंच अवघड होत चाललं. कुणाकुणाला आणि काय काय समजवायचं?